थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. हे मुग्धा, अहो हे काय, उठायचं नाहीये का? अगं उठलोच तर आहे. हो ते दिसतंय मला, पण अंथरुणातून उठून आला तर इथे का लोळत बसलाय? आज काय काम नाही वाटतं तुम्हाला? भरपूर काम आहेत हो, पण आज कंटाळा आलाय. मजवरी धरी अनुकंपा. ए मुग्धा, इकडे ये ना. हा अहो उठा, तुम्हाला माहितीये का ती अंबरनाथ लोकल सुद्धा गेली. अहो सवा सात झालेत, उठा. चहा झाला का? हो झाला ना माझा. आणि माझा? ए इकडे ये. म्हंटल रात्र संपलीय, दिवस उजाडला ते चला उठा. चहा झाल्याशिवाय माझा दिवस उजाडत नाही. अस मग बसा ना, अंथरुणात जाऊन परत बसा आणि लोळा तिकडे हवं तेवढं लोळा. तो गवळी आला ना की उठवीन तुम्हाला. गवळी दूध वाला? स्पष्ट बोल ना. मजवरी धरी अनुकंपा. रत्न आलीये मुग्धा. रत्ने अगं किती उशीर, ही काय वेळ झाली कामाला यायची? तुझ्यामुळे सगळी कामं खोळंबलेत माझी, दवाखान्यात जायचंय मला. आणि हे बघ गॅसवर पाणी ठेवलंय, तो आता इतक्यात येईलच गवळी. गवळी म्हणजे दूधवाला. हा म्हणजे बोलत जा. साहेबांचा चहा झाला नाही वाटत अजून? चहा? अगं आता कुठे उठलेत? वय काय वय, तिचं काय ऐकतेस? सकाळचा उठून बसलेलो आहे, चार चक्रा मारल्या बंगल्याला. स्वप्नात तू हसत काय बसलेस इथे? जा लवकर, मी दवाखान्यात जाऊन येते. दवाखान्यात जायचंय? हो कुणाल तुम्हाला म्हणजे बरं वाटत नाही का बाई? माझ्याकडे बघ बाई, तुला असं वाटतंय का की मला काही होतंय म्हणून? मग बरं, मग दवा कुणाला? तरीही मलाच जरा कुठे ह्यांना म्हणाले मला बरं वाटत नाहीये, जरा अशक्तपणा जाणवलाय. चालू यांचं चालू, डॉक्टरकडे जा डॉक्टरकडे. मी ऐकतोय बरं का? म्हणूनच बोलते बरं का.
दूधवाला तुझा गवळी भैयाजी 100 वर्ष आयुष्य तुम्हाला भैयाजी पातेला लो हा हा रत्ने रावजी की साहबजी जय महाराष्ट्र भैयाजी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र क्या यैया इतना लवकर कैसा भैया क्या भैया इतना लवकर कैसा यैया क्या भैया इतना लवकर कैसा आया आना पहुंचाना वो क्या है वो लालू बहुत परेशान करता है ना लालू वो हमारा बिटवा है ना बिटवा है वो छठवा है ना छठो दूध विकतो का दूध पीतो हा नहीं तुझा भैया छठवा लालू हाँ बहन जी दूध आवत है मत आओ सातवा होने के बाद आओ जाओ मसवरी धरी अनुकंपा मी जरा जाऊन येते का मला चहा हवा हो हे काय रत्ना देते ना मला रत्नाच्या हातचा नाही तुझ्या हातचा तुम्ही म्हणजे ना मजवरी धरी अनुकंपा काय आजच्या बातम्या गवळींची जाहीर सभा लालू पण येणार जाऊ द्या त्याच त्याच बातम्या चहा तयार आहे का चहा तयार आहे मी पण तयार आहे हे काय असून इथेच बसलात तोंड नाही धुवायचं का अरे हो विसरलो विसरलो सर हे चल ना पुरे झाला तुमचा चावट पण आती रत्ना आहे आतमध्ये रत्नाची काय भीती दाखवते का प्रेम केलंय तुझ्यावर तुझ्या बापाला देखील घाबरलेलो नाही समजला हो 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 माहिती आहे माहितीये बापाला घाबरलो नाही म्हणे जरा कुठे तुम्हाला बोलले अण्णांना जाऊन भेटा तेही जमलं नाही घाबरत बसलेत कुठेतरी घाबरत काय बसलो हा तुझ्या बापाच्या मिशांवर टिचून नाकावर टिचून घेऊन आलेलं आहे तुला लग्न करून माहितीये माहितीये आठवतंय मला कसे आला होता ते रजिस्ट्री कचेरीत भीत भीत घाबरत घाबरत लपत छपत भागूबाई ते होय ते माझं पहिलंच लग्न होतं म्हण तू अशी ओरडू नको चहा तयार आहे सर नको तिच्या जवळ आणू गरम चहा होतील माझ्या अंगावर चला मी जरा जाऊन येते काय ग तुझं डॉक्टरांकडे जाऊन येते डॉक्टरांकडे जाऊन येते का बघ प्रिय किती सुंदर पहाट आहे आणि तू डॉक्टरांकडे जाते आहे अरसिक बर मी अरसिक तर अरसिक मी जर अरसिक होते तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं त्याची एक गंमत आहे काय आहे ऊस तोंडाला लावला गोड लागला म्हणून अख्खं खायची इच्छा झाली चुकलो अच्छा अच्छा मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय आता काय माहितीये का तुमची झोप व्यवस्थित झाली आहे आणि डोक्याला काहीही उद्योग नाही त्याच्यामुळे तुम्हाला सुस्त आहे काव्य पण माझ्याकडे तुमचं हे काव्य ऐकायला अजिबात वेळ नाहीये मी निघते डॉक्टरांकडे जायचंय बाबा आणि हो तेवढा चहा झाला ना की आंघोळीचा बघून घ्या नाहीतर बसाल इथे सिगरेटी भुकत पंख्याकडे बघत निघते मी तत्सा बोलत राहते मजवरी धरी अनुकंपा हे काय ग तुला हसायला काय झालं ए रत्ना इकडे तुमच्यात प्रेम कसं करतात एक भांड तुमचं आपलं काहीतरी सांगायला सांगितलं काय राघव एवढं हसायला काय झालंय नाही हसण्याची वार्ता तुम्हीच करताय आणि मला विचारताय हसायला काय झालं म्हणून साहेब आमचं काय विचारतात तुम्ही हा आमचं संद काम रांगड असतं बघा बर आमच्यासारखं प्रेम तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या बाप्यासनी नाही जमायचं आणि करायचा प्रयत्न जरी केलात ना तरी तुमच्या बायकासनी झेपायचं बी नाही समजलं अहो कुठे जाता थांबा उठलेत का तुमचे मालक नाही बा अजून उठले दिसत नाही ती मजा आहे बाबा त्यांची कोणी आगे नाही कोण पिछे नाही झोपले आहेत उन्हा अंगावर घेऊन आमच्याकडे सुरू होतं सकाळपासून आज आमच्या साहेबांनी लई नावं ठेवताय सर का जागा दिली म्हण होय काय जागा दिली तर काय उपकार केलेत काय हा का साहेब तुम्ही पुण्याकडचं का हो का नाही काम झाल्यावर टांग उपवर केलीत ना तेव्हा समजलो ए राघव टांग बिंग वर केलेली नाही आहे एवढंच सांगितलं भाडं भरतो
म्हणून जागा दिली ना. यो झाला तुमचा पुण्याकडचा हिसाब. पेन्शन ऐकायचं, बँकेत पैसे ठेवायचं आणि त्याच्या याच्यावर ताक भात खाऊन त्यांनी जगायचं. ही असली माणसं नाहीत बरं का? अहो आमच्या साहेबांनी यो बंगला घेतलाय ना, तो देशावरनं रजे तिथं आल्यावरती टेचत राहिले हवं म्हणून. बंगला कसा अगदी कुलपत ठेवला या. हा भाडत जर कमवायचं असतं ना तर या 12 वर्षात 1200 माणसं अशी नोटांच्या थप्प्या घेऊन उभी राहिली होती. अहो पागडी घ्या, डिपॉझिट घ्या, पण जागा द्या. भल्या भल्या माणसांना हा घडी काय बदला नाही, पण तो तुम्हाला कसा बदला याचाच मला मोठा अचंबा वाटतो. आणि भाड्याच्या गोष्टी करताय. अरे राघव राघव राघव, चहा घेणार का थोडा? आता घेणार का म्हणून काय विचारताय? द्या की. ए रत्ना, कब्बर चहा घेऊन ये, कब्बर चहा घेऊन ये राघव साठी. बसा 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 बसू का? अगं अगं अगं, सांगशील साहेबांच्या कपड्या सांगशील का? असते असते जरा असते, मी उठतो ना. अरे राघव, तुम्ही पण पुण्याकडचे का? कावर नाही राघवला तरी चहा पिताय म्हणून विचारलं. तुमचा हिसाब साफ चुकला. मी पुण्याचा पुढचा सातारचा. बर अहो साहेब, राघवला म्हणून चहा घेतला तर कौतुक कसलं करतं या माझं? आमच्या इथं माणसं राघवली ना म्हणजे जीव बी घेतात. अरे बापरे, नाही तुम्ही घाबरू नका हो. आता तसलं काय बी राहिलं नाही बघा या मुंबईमध्ये. अहो टाईम आहे कोणाला? मी पळतो गाडीच्या माग आणि गाडी पळते माझ्या माग. आता राग धरायचा म्हटलं तर लोकल गाडी सुटत्या आणि लोकल गाडी धरायची म्हटलं तर राग सुटत्या. अशी आहे समजी तरा. राघव अजून घेणार का थोडा चहा? अजून घ्या घ्या, मनसोक्त चहा घ्या, पण राघव नका. अहो कसं आहे, तुम्ही रागवलात तर मुग्धा राणीला फुलं कोण आणून देणार? आमची मुग्धा राणी नाराज व्हायची. अहो तुम्हाला फुलं आणून देणार मी कोण? अहो झाडावरच्या फुलाला हात लावायची बी माझी टाप नाही. आता मालक सांगतात म्हणून मी आणून देतो. देणार ते हो, मी कोण? मालक सांगतात हो ना. अरे बापरे, मालक कुठले वाटत? चला आता निघाव. ए रत्ना, ए रत्ना. काय साहेब? एक कप बशा उचलून ठेव, नाहीतर तुझ्या बाई साहेब यायच्या आणि माझ्या नावाने ओरडायच्या, आल्या आल्या म्हणायच्या. हे काय, अजून चहा चालू आहे तुमचा? रत्ना आदराने बोल. आली वाटत तू? हो हे काय, अजून चहा चालू आहे तुमचा? चहा झालाय अगं माझा. एक सहज प्रश्न मनात आला म्हणून विचारतोय. माझ्यासारख्या कफलक माणसाशी लग्न केलंस, सुखात आहेस ना? अरविंद हो, आज तुम्ही काय विचारताय मला? मी खरंच खूप सुखात आहे, खूप खुश आहे मी. खरंच? खरंच. मग आता तरी तयार होणार आहात ना? अरसिका. ए हे डॉक्टरांकडे गेली होतीस ना, औषधं दिली? नाही, म्हणजे त्यांनी तपासलं मला, पण औषधं काही दिली नाहीत. त्यांनी लेडी डॉक्टरना भेटायला सांगितलं, तशी चिठ्ठी दिली आहे मला. आणि हो, तुम्हालाही भेटायला सांगितलं त्यांना. एनिथिंग सिरियस झालं तुमचं सुरू? नाही नाही, म्हणजे मी आत्ताच जायला हवं का? हो म्हणजे वेळ असेल. नाही नाही, मी 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 आत्ताच जातो, मी तयार होतो आणि मी निघतो. ओके. बाई साहेब. ओ बाई साहेब. काय रे बाई साहेब? अहो रत्ना कुठे गेली आहे ना? तू ओरडतोय कशाला? तिला बाहेर बोलू आधी. थांब. रत्ना, अगं ये रत्ना. काय बाई? अगं ये लवकर, राघव ओरडतो. तूनच काय बोलतीयस काय बाई म्हणून, जरा बाहेर ये की. काय झालं? काही नाही, तुझ्या चुलीवरच दूध ओतू गेलं, त्याचा वास इथं आला. इकडे 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 इकडे. अगं इथं नाही, तिथं कोयनेला प्रेमाचा भर आलाय भर, त्याचा वास सुटली आईत. पत्र घे. पत्र कोणाचं आहे? अरे कुणाचं म्हणजे काय, कोयनेला कोण आहे? तुझा दादला नव्हा का? त्याचंच पत्र घे. वाचून दाखवा की. आत्ता भया, म्हणजे हे पत्र मी वाचून दाखवय. अगं बायकून लिहिलेलं पत्र कधी मी इतक्या वर्षात वाचलं नाही, तर हे तुझ्या नवऱ्याचं पत्र वाचवय.
अगर रत्ने आमचं ज्ञान कागदात नसतं, हे तोंडी असतं तोंडी समज. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, घ्या घ्या हे पत्र वाचून दाखवायचं रत्नेसनी. राघव, अरे काय आहे, काय झालं? मला आधी सांग, तुला कोणी सांगितलं हे पत्र तिचं आहे ते? म्हणजे काय ते बघा ना, साईचा केवढे मोठा अंगूठा लावलाय तो. अरे राघव, तो शाहीचा अंगठा नाहीये, शाहीच आणले त्याच्यावर, शाहीचा डाग आहे तो. देवा देवा. आणि हे पत्र आमचंय, म्हणजे यांचंय. झालं का बोंबला आता? जा बाई, जा तुझ्या कामाला, तुझा. अगं नकाशी हिरमसू, येईल येईल तुझ्या नवऱ्याचं पत्र येईल. अहो ऐकलत का, तुमच्या क्लबचं पत्र आलंय, मी ठेवते इथे टेबलावर. ए मुग्धा, चल मी डॉक्टरांकडे जाऊन. बरं बरं, ठीक. आणि हो हो, डॉक्टरांनी काही सिरियस सांगितलं तर रोगास घाबरून जाऊ नका. अभद्र बोलायचं नाही. ओके सर, येतो. हो हो. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, काय झालं? तुमच्याकडे कोण आले? काय रुपये ती? मग रत्नाला सांग ना, ती बघेल. रत्ना, रत्ना, अगं रत्ना, अगं बघ बाहेर कोण आलंय ते. अगं बघ ना, कवा त्यांना बाहेर उभी आहे ती. साहेब, हो साहेब, या 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 तुम्ही, या अव या हो. अरविंद साने इथेच राहतात का? हो, पण ती घरात नाही आहेत. कोण आहे घरात? बाईसाहेब आहेत. पाठवून दे त्यांना. बर. बाईसाहेब, काय ग? कोणतरी आलंय बघा. त्यांना बसव, मी आलेच. बर, बसा तुम्ही. हा, अण्णा तुम्ही? मुग्धा. अण्णा नमस्कार करते. नमस्कार कर, पण आशीर्वादाची अपेक्षा ठेवू नकोस. अण्णा, तुम्हाला आमचं घर कसं सापडलं? 10-12 वर्ष पोलिसात काढली मी पुरी. गुन्हेगार आणि फरारी कुठे आणि कसे शोधायचे हे चांगलं ठाऊक आहे मला. काय करतो तुझा हा अरविंद साने? म्हणजे आताच बाहेर गेले ते, येतीलच इतक्यात. तुम्ही बसा ना अण्णा. पोटा पाण्यासाठी काय करतो हे विचारतोय मी तुला. म्हणजे ह्यांची आणि त्यांच्या मित्राची एक आर्किटेक्ट फर्म आहे, तिथेच. कमाई किती होते? मिळतात ना 8-10 हजार रुपये. नवीन आहे ना अजून. 8-10 हजार रुपये तुझ्या ड्रेसेस पावडर यांच्यावर ते खर्च करून खायला काही उरतं का? अण्णा, तुम्ही हे विचारायला आलात का इथे? हो. आणि माझी मुलगी कोणत्या फडतूस माणसाबरोबर पळून गेली ते बघायला आलोय मी. तुझा काय विचार आहे? कसला? मी तुला नागपूरला न्यायला आलोय. त्यांना सोडून येणार नाही मी. तुला यावंच लागेल. अण्णा, हो लग्न झालंय माझं. खटस्फोटाची व्यवस्था केली जाईल. अण्णा, ओढू नकोस. ना, वडील आहात तुम्ही माझे. होतो. ज्या दिवशी तू या फडतूस माणसाचा हात धरून पळून गेलीस त्याच दिवशी नाती तुटली सारी. अण्णा, पळून गेले नाही मी, लग्न केलंय त्यांच्याशी. पत्नी आहे मी त्यांची. आमचं प्रेम होतं एकमेकांवर. अजून आहे का संपलं प्रेम? मुग्धा, मी उगाच घाबरलो होतो. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नको. मुग्धा, अगं तू आई होणार आहेस. मी बाप. आय लव यू. थँक्यू, थँक्यू. अण्णा, अण्णा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परस्परच मिळाली असतील, नाही? अण्णा आपटे, इथे का आलात? या अण्णा आपटेची पोरगी पळवण्याची हिंमत दाखवणारा कोण आहे तो हिंमत बहादर बघायला आलोय मी. बघितलं? माणूस बघितला, पण हिंमत अजून बघायची. म्हणजे
मला जास्त बोलण्याची गरज नाही, मला आवडतही नाही. माझी मुलगी तुझ्यासारख्या फडतूस माणसाबरोबर जाऊन पळून लग्न करते हा मी माझा अपमान समजतो. तोच मी माझा सम्मान समजतो. तुझा मान सन्मान करायला इथे आलेलो नाहीये मी. मी मुग्धाला परत न्यायला आलेला आहे. ते शक्य नाही अण्णा. ते शक्य होणार आहे. लग्न केलंय आम्ही, रजिस्टर्ड मॅरेज. तरीही मी तिला नेणार आहे या गर्भवती अवस्थेत. फार फार तर होणार मूल तुझं नाव लावील बाप म्हणून. अण्णा ओढू नकोस. तुलाही तिच्यावर यायचं असेल तर माझी हरकत नाही. गरजाबाई म्हणून असं लोक समजतील. मी तुला नेणार आहे ते आश्रित म्हणून. आश्रित म्हणून? होय, आश्रित म्हणून. चार गडी माणसं पोचतो त्यातलाच तू एक पाचवा. अण्णा ओढू नकोस. माझी करोडोंची प्रॉपर्टी आहे. असेल? असेल नाही, आहे. तुझ्या कमाईच्या कित्येक पट इन्कम टॅक्स भरतो मी, तेही खोटे हिशोब ठेवून. मुग्धा माझी एकुलती एक मुलगी आहे. माझ्या मागे सगळी प्रॉपर्टी तिचीच होणार आहे. तसं मी मृत्यूपत्रही करून ठेवलंय. हे सगळं तुला माहितीये म्हणून तू तिला फसवलंस आणि तिच्याशी लग्न केलंस. मी मुग्धावर प्रेम केलंय, तिच्या बापाच्या पैशावर नाही. मी माझं मृत्यूपत्र रद्द केलं तर? खुशाल करा, तुमची मर्जी. पण एवढाच विचार करा की ते रद्द केल्यानंतर त्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात याचाही विचार करून ठेवा. मी वाटेल ते करीन. उधळून टाकीन, दान धर्म करीन किंवा एखाद्या गरीब मुलाला दत्तक घेईन. जमणार नाही तुम्हाला. तुला नागपूरला यावंच लागेल. माझा आश्रित म्हणून राहावं लागेल. मी सांगेन ते काम करावं लागेल, सांगेन ते खावं लागेल, तरच माझं मृत्यूपत्र मी रद्द करणार नाही. याला दुसरा पर्याय नाही. मी तुम्हाला 3 दिवसांची मदत देतोय. 3 दिवसात तुम्ही नागपूरला तरी या, नाहीतर मृत्यूपत्र रद्द केलं हे ऐकायला तयार राहा. जातो मी. थांबा अण्णा. मुग्धा तुझा काय निर्णय तो तुझ्या बापाला सांग. हो तूच. अण्णा अण्णा, आम्ही नागपूरला येणं शक्य नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. ठीक आहे, तरीही तुम्हाला पश्चाताप होईल अशी आशा धरून 3 दिवसांची मुदत कायम ठेवतोय मी. येतो मी. हो काय बसून राहिलात? तुम्हाला ऑफिसला जायचं नाहीये का? नाही. का? अग आज बाजारात जायचं आहे. बाजारात? हो. कशाला? चिंच आणायचे, बोरं आणायची आहेत. आता तुला डोहायला लागणार. थांब, मी ऑफिसला फोन करून सांगतो. किती छान ना, आता तुझी डोहाय जेवण सुरू होणार. मग बागेतली जेवण, डायनिंग टेबल. आपण या विलचं काहीतरी करायला हवं. राईट. हे बघा अरविंद, आपण काहीही करू शकत नाही आणि आपल्याला काहीही करायचं नाहीये. चला जेवायला येत आहे ना? तू हो, पुढे मी आलोच. ओके, लवकर या. सॉलिसिटर कांगा. हॅलो, सॉलिसिटर कांगा. हां, मी अरविंद साने बोलतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही, सहज फोन केला होता. म्हणजे काही शंका विचारायच्या होत्या मला. मला म्हणजे माझ्या मित्राला प्रॉब्लेम त्याचा आहे, त्याच्या वतीनं मी विचारतो आहे. कसं आहे सॉलिसिटर कांगा, की माझ्या मित्राने प्रेमविवाह केला आहे. हो, आणि त्या मुलीचे वडील गडगंज श्रीमंत आहेत आणि त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी तिच्याशी विवाह केला.
बरं, वडील आलेत आणि त्यांनी आता त्याला धमकी दिली आहे की ते आपलं विल रद्द करणार. हो तर नाही, आप कमाई आहे, म्हणजे त्यांनी स्वतःच कमवलेली दौलत आहे. हो हो हो, खानदानी नाही आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या आधीच जर मृत्यू झाला तर ओके ओके ओके, तर शक्य आहे ना? त्याच्या आधी मृत्यू झाला तर शक्य आहे. ठीक आहे, ओके ओके, थँक्यू. हो हो हो, नाही मी त्यांना हा सल्ला देतो, जर त्यांना पटलं तर मग त्यांना तुम्हाला येऊन भेटायला सांगतोच. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे प्रधान सर, मला जरा फोन करायचं होतं, प्लीज. करा ना, करा. थँक्यू. रत्ना, ए रत्ना. हां मुग्धा, कुठे आहे? अगं मालक आले आहेत आणि कॉफी टाक. जा जा, बरं बरं, कॉफी. फोन लागत नाही का? नाही लागतोय, पण उचलत नाही कुणी. एनिवे मी पर्सनली जाऊन येईन. ओ असं कसं, बसा ना. अहो 3 महिन्यांनी आलात तुम्ही आमच्या घरी, या ना, बसा. अरे नको नको, मी प्लीज प्लीज बसा, मी रत्नाला कॉफी टाकायला सांगितलं. अरे कॉफी कशाला सांगितली? प्लीज साहेब. वा छान डेकोरेट केलं तुम्ही. तुमचीच कृपा साहेब, तुम्ही आम्हाला राहायला घर दिलं. तुमचे हे उपकार कधी विसरणार? उपकार कसलेले त्यात? हो उपकारच ना. भले भले लोक तुमच्या मागे लागले होते, पण तुम्ही आम्हाला राहायला जागा दिली. चलताय. वा माझ्या सासूबाई, मुग्धाची आई. अच्छा, काय जामनगरला मी 20 वर्षापूर्वी राहत होतो, तेव्हा माझ्या शेजारी एक फॅमिली राहत होते, पोलीस ऑफिसर होते ते. त्यांच्या पत्नी अशाच दिसायच्या. हो का? हां. काय बरं नाव त्यांचं? अण्णा आपटे. एक्झॅक्टली, अण्णा आपटे. तुम्ही ओळखता ना? हो, ते माझे सासरे आहेत, मुग्धाचे वडील. म्हणजे मुग्धा जान्हवी बहिणींची मुलगी? हो. म्हणजे तुम्ही मुग्धाच्या आईला ओळखता? ओळखता म्हणजे काय, 4 वर्ष मी त्यांच्या शेजारी राहत होतो ना. तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरातून कांद्याच्या थालीपीठाचा वास आला तर बशीची वाट बघत बसलेला असायचो मी. बाय, मुग्धा बेबी आहे कुठे? आताच आहे, बोलवतो. मुग्धा, ए मुग्धा. काय हो, काय झालं? इकडे. हा आले. बाहेर आहे, बाहेर आहे पटकन. काय झालं? यांना ओळखलंस का? काय विचारताय तुम्ही? 3 महिने आपण शेजारी म्हणून राहतोय. अगं तशी नाही, दुसरी ओळख. म्हणजे? अगं जामनगरला हे तुमच्या शेजारी राहायचे, हे तुला तेव्हापासून ओळखता जेव्हा तू 3 महिन्याची होती. म्हणजे म्हणजे तुम्ही जामनगरला राहत होता? तुमच्या शेजारी आहे का अण्णा आणि मी शेजारी शेजारी होतो ना. काय म्हणता? तुला तुझी आठवण सांगू, आपल्या बागेमध्ये एक दगडी सिंह होता, त्याच्यावर बसून तुझा फोटो काढला होता. हो हो हो, तो फोटो आहे आमच्या घरी. तो फोटो मी काढला होता. हो. तुला सांगतो, जान्हवी बहिणीची आठवण आली की विसरणं अवघड आहे. बिचारी जळून मेली. म्हणजे आई भाजून गेली? का? नाही म्हणजे मला अण्णाने सांगितलं की ती प्लेगनी गेली म्हणून. अण्णा काय सांगतात कपाळ, फार छळलं त्याने तिला. लांडग्याच्या आजची कोकरू झाली होती ती. सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तुमच्या समोर मी तुमच्या सासऱ्यांविषयी असं बोलतोय. नाही नाही, तसा विचारही करू नका, आमचंही मत त्यांच्याबद्दल तसाच आहे. नाही तसं नाही, तुमच्या बाबतीत नाही, पण निदान मुग्धाच्या समोर असं बोलणं मला. नाही नाही प्रधान साहेब, तोही प्रश्न आत्ताच मिटलाय. आत्ताच अण्णा येऊन गेले, आमची शेवटची गाठ घेऊन गेले ते. अण्णा इथं आले होते? हो, आम्हाला आत्ताच गुड बाय करून गेलेत ते. गुड बाय करायला का? त्यांच्या मुलीशी प्रेमविवाह केलाय ना मी, त्यांना त्या पसंत नाही. त्यांना नाहीतरी काय पसंत असत? हो, म्हणून काय माझ्या प्रेमावर संशय घ्यायचा? अहो आलेत आणि म्हणालेत मी हिच्यावर नाही, हिच्या बापाच्या पैशावर प्रेम केलंय म्हणून विल रद्द करायची धमकी देऊन गेले. म्हणजे अण्णांनी हिच्या नावाने विल केलंय? हो, आता ते रद्दही केलं. का? अहो मगाशी सांगितलं तेच कारण.
वर धमकी देऊन गेले आहेत नागपूरला चल आश्रित म्हणून. अच्छा म्हणून तुम्ही मगाशी सॉलिसिटरशी बोलत होता. हो म्हटलं कायद्याला तरी न्याय ठाऊक आहे की नाही बघावं. अण्णांनी विल रद्द केलंय किंवा नाही? 3 दिवसांची मुदत दिली आहे ना आम्हाला पश्चाताप व्हावा म्हणून. तुमची हरकत नसेल तर या विलच्या संदर्भात मी अण्णा साहेबांशी बोलू. जाऊ द्या. अण्णा आता आहेत कुठे? नागपूरला गेले असतील. फोन करून बोलून घ्या. नाही ते फोन उचलतील असं वाटत नाही. पण निदान पत्र पाठवून तर बोलून घ्या. ते येणार नाहीत. अरे पण त्यांना विचारा की आम्ही येऊ का म्हणा. ते उत्तरही पाठवतील की नाही शंकाच आहे. कमाल आहे. मला असं वाटतं अण्णांनी 3 दिवसाची दिलेली मुदत ही आपल्या प्रयत्नांची मुदत आहे. मला असं वाटतं आपल्याकडून आजच्या आज मेलनी पत्र गेलं पाहिजे. तुला काय वाटत? मला काही हरकत वाटत नाही कारण आपण काही अण्णांच्या लाजीरवाण्या अटी मान्य करत नाही आहोत. सो दॅट्स इट. मग लिहूया पत्र. ठीक आहे तुम्ही पत्र लिहा तुम्हाला मी पाईप भरून आणतो. अहो तुम्ही थांबा ना पत्र बघूनच जा. असं म्हणता? ठीक आहे लिहा. 2 मिनिटात. हे बघा. फर्स्ट क्लास. ठीक आहे. मला असं वाटतं की या एनव्हलप बरोबर अजून एक एनव्हलप पाठवा त्यांना. तो कशासाठी? काय तुमच्यासाठी एक पैसा खर्च करणार नाहीत असं सांगितलं ना त्यांनी तुम्हाला. बेस्ट वे त्यांच्या कंजूसपणा मला माहिती आहे. आणि हां त्याच्यावर तुमच्याऐवजी मुग्धाचा ॲड्रेस टाकूया. तुला चालेल ना? माझा टाक ना काही प्रॉब्लेम नाही. काय रागावले तू? तुम्हाला पत्र लिहिणार नाहीत कदाचित. तिच्या नावावर नक्की पत्र येईल. राघव हॅलो मालक. ताबडतोब पोस्टला जा आणि 2 एनव्हलप्स घेणे. ठीक आहे. अहो आमच्याकडे आहेत ना एनव्हलप. 2 काय बरेच आहेत. इथेच ठेवले आहेत ना मुग्धा. हा हे बघा ना. अहो गुलाबी आहे ती. अण्णासाहेबांना गुलाबी रंगाचं वावड आहे. जा तुझा. ठीक आहे घेऊन ये. ठीक आहे तुमचं चालू द्या मी येतो. काय हो तुम्हाला काय वाटतं ह्या पत्राचा कितपत उपयोग होईल? मला नाही वाटत काय उपयोग होईल. चल जाऊ दे चल जेवून घेऊ. हो पण तो राघव गेलाय ना आता पाकिटं आणेलच की तो. नाही हो मग तू एक काम कर. तू हे सगळं एनव्हलपचं कर. मी तोपर्यंत तुझ्यासाठी जेवण वाढतो. बर आज माझ्या हाताने जेवू घालणार आहे तुला. हे मालकाने पाकिट दिले ते. रत्ना. अगे रत्ना. काय बाई? आता स्टेशनला जा आणि हे पत्र मेलमध्ये टाकून ये. जा आत्ता. अगं जा लवकर ट्रेन निघायची. जा. बरोबर. काय झालं? डॉक्टरांना बोलव पटकन. पण अचानक काय झालं? अहो मी आज होतो बाहेर आलो तर बघतो. मुग्धा काळजी काळजी करू नका. मी डॉक्टर येतील. प्लीज 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 डॉक्टर. हे काय झालं? बघा आत्ताच काहीतरी झालंय तिला. बघा तुझ्या पण ठीक होत्या. प्लीज डॉक्टर चेक करा. प्लीज चेक करा. सॉरी शी इज नो मोर. नाही डॉक्टर. व्हॉट
नाही तशी शक्यता नाही वाटत, कारण तासापूर्वीच मी त्यांना तपासलं होतं. शी वॉज ऍब्सोल्युटली नॉर्मल. हे असं अचानक काही? तेच तर मोठं आश्चर्य वाटतं. काय करताय डॉक्टर? मृत्यू संशयास्पद आहे, पोलिसांना कळवणं गरजेचं. प्लीज प्लीज थोडा वेळ थांबा तुम्ही. सॉरी, एक डॉक्टर म्हणून मला माझं कर्तव्य केलंच पाहिजे. हॅलो पोलीस स्टेशन. अहो साहेब तुम्ही खरात आहात ना? अहो कवा धरणं फोन वाजतो या. तू रोज माझ्या मुग्धासाठी फुलं आणायचं जाणार राघव. आज तुझ्या बागेतली फुलं सुकली का रे? नाही नाही साहेब, हो असं करून कसं चालेल? जे व्हायचं ते होऊन गेलं साहेब. मरण कुणाला चुकलंय का? पण आता तुम्ही स्वतःला सावरायला हवं. कालपासनं उपाशी आहात, काहीतरी खाऊन घ्या, थोडीशी विश्रांती घ्या. रत्ना आलीस? अगं बरं झालं, हे बघ साहेबांनी चहा करून दे आणि त्याच्यावर काहीतरी करून खायला घालतेस नाही. अगं कालच्या धरणं उपाशी आहेत ते. जा जा लवकर. साहेब पिठलं भात करू? काल धरून उपाशी या, थोडं खाऊन घ्या ना. रत्ना तुझा तुला तुला नोकरीतन मुक्त केलं. दोन तीन दिवसांनी ये, पगार घेऊन जा. साहेब नोकरीचं आणि पगाराचं मागणं बघता येईल. तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या, मी करते काहीतरी खायला. मी सीआयडी इन्स्पेक्टर वर्दे. दुर्दैवाने तुमच्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी माझ्यावरती सोपवण्यात आली. आता त्याचा काय उपयोग? उपयोग नाही म्हणून तर त्याला चौकशी म्हणायचं. उपयोग असता तर ती सावधगिरी ठरली असती. काय हवंय तुम्हाला? तुमच्या पत्नीच्या मृत्यूवर प्रकाश पडेल अशी काही माहिती. मुग्धा गेली ह्याच्या ऐवजी मला काहीच माहित नाही. सगळं असं अचानक घडलं, जादू सारखं. पण जादू मध्ये सुद्धा हातचलाकी असते खुणाची तरी. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या चाणक्ष प्रश्नांची उत्तरं द्यायची ताकद माझ्यात नाही आहे. मी खचून गेलो. नाही मी समजू शकतो, ते समजू शकतो. पण तरी सुद्धा हे कर्तव्य म्हणून तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. काय हवंय तुम्हाला? काल सकाळपासून इथं कोणकोण येऊन गेले त्या माणसांची नावं हवीत मला. तेवढं ना भागेल तुमचं? हा तुर्तास तरी सांगा. इन्स्पेक्टर साहेब, मुग्धा गेली तेव्हा मी इथेच होतो तिच्याजवळ आणि आमची मोलकरीण रत्ना. रत्ना? ही रत्ना कुठे असते? आताच आहे. बोलो. नाही नको, आता नको, नंतर बघू. बरं आणखीन कोण कोण आले होते? हां आमचे घरमालक मुकुंद प्रधान आणि त्यांचा गडी राघव.
ते दोघे इथेच असतात. हो, घरमालक इथेच शेजारी राहतात आणि राघव राहतो दुसरीकडे, पण इथेच असतो दिवसभर. बरं, आणखीन कोण कोण आहे ते? माझे सासरे. काय नाव का त्यांचं? अण्णा आपटे. नागपूरला असतात. आणखीन कोण कोण आले ते? नाही, आणखीन कोणी बघा ना. आठवा ना, आठवा, आठवून सांगा, किंवा आठवेल तसंच सांगितलं तरी सुद्धा चालेल. मी तर साने कालपासून इथं काय काय घडलं, कोण कोण येऊन गेले तर जरा मला एकदा संगतवर आणि मोकळेपणानं पुन्हा एकदा सांगणार का? इन्स्पेक्टर साहेब, कालपासनं एकच घडलं, मुग्धा गेली. पण मृत्यू आपाप थोडाच येतो, आणि तुमच्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक आहे असं डॉक्टर मानत नाहीत, आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा तसं सांगत नाहीये. काय आढळलंय पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये? विष. विष? यस, विष. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की मुग्धाचा खून झालाय? नाही, असंच झालं. कदाचित त्यांनी विष घेऊन आत्महत्या सुद्धा केली असेल. नाही, मग असंही असू शकतं ना की चुकून विष पोटात दिलं. मग असं एखादं विष तुम्ही घरामध्ये आणून ठेवलं, तुम्ही किंवा तुमच्या पत्नीनं आणून ठेवलं होतं विष घरात कसं? आणि तिला आत्महत्या करण्याचं कारणच काय? अहो, काय कमी होतं तिला? जगण्याचा मोह व्हावा इतकं सुखाचं जीवन जगत होतो आम्ही. 3 महिने झाले होते आमचं लग्न होऊन, शिवाय ती गरोदर होती. म्हणजे लग्न दोघांच्या परस्पर संमतीने झालं होतं? हो, आमचा प्रेमविवाह झाला होता, रजिस्टर्ड मॅरेज. नाही म्हणजे प्रश्नच मिटला. नाही, कारण प्रेम हे आत्महत्येचं कारण असू शकतं, पण ते असफल प्रेम. तुमचं प्रेम तर सफल होतं, राईट? मी तर साने मला सांगा, तुमचा तुमच्या पत्नीवरती पूर्ण विश्वास होता? कुठली शंका बिंका होती मला तुमच्या? म्हणजे? नाही म्हणजे त्यांच्या चारित्र्याविषयी काही शंका होती का? नाही, शंका घेण्यासारखं काहीही घडलं नाही. चला, त्याच प्रश्नाची दुसरी बाजू. आता तुमचं चारित्र्य चोख होतं, पण ते त्यांना मान्य होतं का? तुम्ही माझी बदनामी करायला आलात का? हे बघा, तुम्ही उगीचच रागावतात बो. हो, खरंच. आता तुमच्या पत्नीचं तुमच्यावरती प्रेम होतं, श्रद्धा होती, निष्ठा होती, आणि एवढं असून सुद्धा आपल्या पतीचं वर्तन शंकास्पद आहे असं एखाद्या स्त्रीला वाटलं आणि पटलं तर मला वाटतं. हे बघा मिस्टर साने, मुग्धाबाईंचा खून झाला नसून त्यांनी आत्महत्याच केली असावी असं शक्यतो सिद्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजेच खुनाच्या एका मोठ्या जंजाळातून तुम्हाला बाहेर काढण्याचा, तुम्हाला वाचवण्याचा माझा प्रयत्न आहे. वा, चांगला प्रयत्न आहे तुमचा. दुहेरी म्हणजे, एकतर मला बदनाम करायचं, नाहीतर मी खुनी आहे असं ठरवायचं. मी तर साने या दुःखानं आणि असह्य ताणाने तुम्ही बरेच डिस्टर्ब झालात. मला वाटतं तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, तर तुम्ही आतमध्ये जाऊन विश्रांती गेलीत तर बरं होईल. म्हणजे तोपर्यंत मी इतर माणसांना पण तपासतो ना, प्लीज. आणि एक मिनिट, रत्ना ना, रत्ना कोण आहे? म्हणा मोलकरण तुमची म्हणालात. आत आहे, बोलो प्लीज. रत्ना, ए रत्ना, इकडे. हे इन्स्पेक्टर वर्दे, ही रत्ना. विचारा काय विचारायचं. मला वाटतं तुम्ही आतमध्ये जाऊन विश्रांती घेणार होतात ना? मी इथे बसलो तर काही हरकत आहे? नाही, माझी काहीच हरकत नाही आहे, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी म्हटलं. वा, त्रास द्यायला आला आहात तरी त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करता आहात. आणि तरी सुद्धा तुम्ही त्रास करून घेत आहात. एनिवे, ठीक आहे ठीक आहे. नाव का तुझं? रत्ना. मी तुझं पाळण्याचं नाव विचारलं नाही, तुझं संबंध नाव सांग मला. रत्ना साहेबराव सावंत. राहायला कुठे असतेस? ठाकुरलीला. ठाकुरली? ठाकुरलीला कुठे? पॉवर हाऊस जवळ. ए साहेबराव कोण? माझा नवरा. अच्छा, म्हणजे लग्न झालंय तुझं? तर काय, तशीच राहते बाई त्याच्याजवळ. ते माहित नाही म्हणून तर विचारतो ना तुला. अहो साहेब, त्याच्या नावाचं कुंकू लावते, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते, आणि मला एक छोटं पोरबी आहे. अजून काय सांगू? हा साहेबराव असतो कुठे? तिकडे कोयनेकडे रोजगारावर असतात. अच्छा, कोयनेकडे.
म्हणजे ठाकूरलीला तू एकटीच नाही का? ते का, माझी सासू हाय, माझं पोर हाय. नाही पण तरी सुद्धा तू एकटीच. ते बी खरंच. साहेबरावला पगार किती मिळतो का? मिळतात 3,000. आणि तुला? 1,000 जेवण खाऊन. मग तेवढं भागतं तुझं का? तुझं नवरा तिथनं काय पाठवतो? अरे आता आमच्या खाजगी भानगडीशी तुम्हाला काय करायचंय? खाजगी भानगडी शोधायच्यात मला कळलं? विचारायला प्रश्नांची नीट उत्तर दे. पाठवतात 500 रुपये. तू इथे किती दिवस कामालेस? हा 3रा महिना आहे. अच्छा, काय काय इथं साहेबांची आणि बाईंची कधी भांडण व्हायची की नाही? नाही साहेब, कधीच नाही. कधीच नाही? नाही साहेब. अहो साहेब, आता भांडायला भांड लागलं, तोंडाला तोंड लागलं की आवाज तो व्हायचाच. आणि शेवटी नवरा बायकोची भांडणं ती दिवाळीजला की मिटली. कशावर? तुमचं लग्न झालंय ना व? ठीक आहे ठीक आहे. मला एक सांग, भाईसाहेबांकडे कोणी कधी मैत्रिणी वगैरे यायच्या का इकडे? नाही साहेब, आत्ताच राहायला आल्या होत्या. नाही मैत्रिणी वगैरे नाही. आणि मित्र? आपल्या देशातल्या बायकांना मित्र नसतात साहेब. बरं मग साहेबांकडे कोणी यायचं की नाही मित्र मैत्रिणी? नाही साहेब. अच्छा, तुझ्या बाई बाहेर एकट्या कधी जायच्या का? हा, न जायला काय झालं? हा मग त्या बाहेर गेलं की मग घरामध्ये तू आणि साहेब दोघंच असायचे ना? वय काल परवा किंवा अलीकडे असं कधी काही घडलं की बाईसाहेब बाहेर गेले होते, तू आणि साहेब दोघंच घरात होतात आणि अचानक बाईसाहेब घरात आले आणि त्याने बघून येतो बघितलं. किड पडतील अशा म्हणणाऱ्याच्या तोंडात. ओ साहेब, मी असं भलतं सलत ऐकून देणारे बाय नाही, कळलं का? मला ही नोकरी नको आणि कटकट पण नको, मी चालले. जाऊ दे, तिला बाहेर जाऊन बसू दे, मात्र तिच्यावरती लक्ष ठेव. मिस्टर साने, तुमच्या पत्नीने आत्महत्या केली असं मला वाटत नाही. मला तर ते कधीच वाटलं नाही. हो, कारण त्यांचा खून झाल्याची तुम्हाला खात्री आहे? खून नाही, म्हणजे पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी असंच काही म्हणणार नाही. पण एनिवे, मिस्टर साने, तुम्ही मग अशी मला सांगितलं की तुमच्या पत्नीला दिवस गेले होते म्हणून. हो. तुमचं लग्न किती महिने झाले? 3. अच्छा, आणि तुमच्या पत्नीला किती महिने गेले होते? 3, 4, 5. इन्स्पेक्टर वर्दे, रागव नका, राग नंतर. आधी म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्या. अहो मला कसं माहिती असणार? अहो कालच तिला त्रास होत होता म्हणून बाजूच्या डॉक्टरांकडे गेली, त्यांना शंका आली म्हणून त्यांनी लेडी डॉक्टरकडे पाठवलं, तशी चिठ्ठीही दिली आहे आम्हाला. अच्छा, ती चिठ्ठी आपण मला दाखवू शकाल का? हो, ती असेल इथेच कुठेतरी असेल. शोधून सापडेल? शोधावी लागेल. मग शोधा ना, शोधा साहेब, शोधा. म्हणजे काय? बाहेर एक ग्रस्त आलेत, ते आपल्याला भेटायचं म्हणतात, कारण त्यांना ह्या केसबद्दल काहीतरी माहिती आहे. कुठे ते? ते बाहेर थांबलेत, बोलव का त्यांना? नाही नको, त्यांना तिकडे थांबव, मीच होते तिकडे. नाही हा चाल सर. म्हणजे साने, ती चिठ्ठी शोधून ठेवा, सापडली तर हवी मला. रत्ना, ए रत्ना. काय साहेब? ते काल डॉक्टरांनी बाईसाहेबांना एक चिठ्ठी दिली होती, ती कुठे ठेवली आहे माहिती? साहेब मी शोधते, थांबा. हा साहेब, या पर्शीत ठेवली असेल, बघा ना. एक मुग्धाच्या मृत्यूची चौकशी चालू आहे. मृत्यूची चौकशी का? काहीच कळत नाही. पोस्टमॉर्टम मध्ये मृत्यूचं कारण विषप्रयोग सापडलं. विषप्रयोग? पण मी अण्णा आपटे कशासाठी आले? अण्णा आपटे बाहेर आहेत. पोलिसांशी बोलतायत ते. ओ माय गॉड, प्लीज प्लीज प्लीज, असं धीर खचून चालणार नाही.
मी राघवला सांगून गेलो होतो. एनिवे कुणी तुमचे नातेवाईक अजून आले? कुणी आले नाहीत, कुणी येणार आहे. मुग्धा मला एकट्याला सोडून दिली. ही चिठ्ठी. थँक्यू. मी जे साने तुमच्या सासऱ्याने तुमच्या पत्नीच्या म्हणजे मुग्धाबाईंच्या नावाने काही बिल केलं होतं ही गोष्ट खरी? हो. आणि कोणत्या तरी कारणाने ती बिल रद्द करण्याचं ठरवलं होतं ही गोष्ट सुद्धा खरी आहे? हो. आणि ही महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलीत? कारण बिल ही महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटलं नाही. आणि नेमकी तीच महत्वाची गोष्ट आहे. त्या हलकट माणसांनी तुमचे कान भरले आहेत. कोणत्या हलकट माणसांनी? अण्णा आपटेनी. तुम्हाला कोणी सांगितलं? मी सांगितलं. आपण कोण? मी मुकुंद प्रधान, या बंगल्याचा मालक. अच्छा, आपण कुठे असता? मी एडनला असतो, सुट्टीसाठी मुंबईत आलोय. मग काल आपण इथेच होतात? आतापासून इथेपर्यंत. मग काल यांचं आणि यांच्या सासऱ्यांचं भांडण झालं ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेलच. अहो, त्यांना कसं ठाऊक असणार? का न ऐकायला काय झालं? अण्णा आपट्यांचा आवाज खाजगी कामासाठी उपयोगाचा नाही आहे. आणि काल फोन करायला मी इथे आलो होतो त्यावेळेला तुम्ही मला वाटतं सॉलिसिटरशी बोलत होतात. अच्छा, तुमच्या सॉलिसिटरचं नाव काय? सॉलिसिटर कांगा. अच्छा, त्यांना तुम्ही या विलविषयी काय विचारणार होतात? हो, या बाबतीत कायदेशीररित्या काय करता येईल हे विचारत होतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे बिल रद्द व्हायला हवं होतं? कायदेशीर मार्गाला. मी त्यांना विचारतोय, तुम्हाला नाही. हा, तेव्हा मिस्टर साने, तुमच्या पत्नीच्या मृत्यूचा या बिलशी अतिशय जवळचा आणि जबरदस्त संबंध आहे असं मी म्हणत नाही, तुमचे सासरे म्हणतात. मग त्यांना म्हणावं माझ्या समोर येऊन बोलावं. अच्छा, असं ठीक आहे. हवालदार. हा साहेब. ते बाहेर गृहस्थ बसलेत ना, त्यांना जरा आतमध्ये पाठव. हा, पाठव. चला, साहेबांनी आतमध्ये बोलवलंय. वगैरे थँक्स. हां, घ्या, आले. बोला इन्स्पेक्टर साहेब. हा विषय जरा नाजूक आहे, तेव्हा अनावश्यक आणि अनोळखी माणसं. येस येस. रत्ना, तू आज आणि मिस्टर प्रधान प्लीज. मला वाटतं मी इथे असायला हरकत नाही, पण मी काही अनोळखी नाही. अच्छा, पण तुम्ही एकमेकांना ओळखता? छे, मी आज यांना प्रथमच पाहतोय. अरे, अहो, जामनगरला 20 वर्षापूर्वी आपण शेजारी शेजारी राहत होतो. मुकुंद प्रधान माझं नाव, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतात. अच्छा, म्हणजे तुम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये होतात? हो, फार पूर्वी. पण साहेब, मी तुम्हाला खरंच सांगतो की या गृहस्थांना मी ओळखत नाही. जामनगरमध्ये प्रधान नावाचे माझे कुणीही शेजारी नव्हते. कमाल आहे, एवढंच कशाला? जानवी वहिनी तुमच्या मिसेस, त्यांना तुम्ही रॉकेट टाकून पेटवलं आणि त्यातच तुमची नोकरी गेली. इन्स्पेक्टर साहेब प्लीज. प्रधान, या माणसांच्या शब्दावर आम्ही विश्वासच ठेवू नये म्हणून त्यांच्या आयुष्यातला काळा भाग तुम्ही अगदी मोजक्या शब्दात सांगून हे ग्रस्त विश्वास ठेवण्या लायक नाहीत हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न अतिशय स्तुत्य, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही खरंच निघा. म्हणजे काय, मी नंतर तुम्हाला भेटत नसतं, मला तुमची गरज लागेल. आपण इथेच राहता ना? शेजारी. प्लीज. हां, तर मिस्टर आपटे बोला, म्हणे तुम्हाला काय सांगायचं तर सांगत आहे ना. मला जे काही सांगायचं होतं ते मघाशीच मी तुम्हाला सांगितलं. माझ्या समोर सांगा ना. अरे, चोर तर चोर आहे ना बाहेर. मिस्टर आपटे प्लीज, सभ्यतेच्या चौकटीत राहूनच जेवढं काय सांगायचं तेवढं सांगा प्लीज. माझी इस्टेट माझ्या मागे माझ्या मुलीची मुग्धाशी होणार होती आणि म्हणूनच ह्या माणसाने तिचा खून केला अशी माझी तक्रार आहे. पण खूनच केला कशावरून? अहो, ती मेली आहे ना. हो, पण कदाचित तिने आत्महत्या सुद्धा केली असेल. आत्महत्या ती तर तिने मागेच केली जेव्हा या माणसाबरोबर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा. तुम्ही विनंत सुद्धा करता. बोला मिस्टर साने, तुम्हाला काय म्हणायचं? इन्स्पेक्टर साहेब, जर मला खूनच करायचं असतं आणि माझी खुनी प्रवृत्ती असती ना, तर मी ह्या माणसाचा खून केला असता, म्हणजे त्या विलची झंझटही राहिली नसती आणि याला मारण्याचं समाधान मला मिळालं असतं. येस येस,
That's also an important point. Mr. Apte, तुमच्या मुलीचा खूनच झाला अशी तुमची खात्री? हो निश्चित, आणि तो यांनीच केला हेही निश्चित. कुणाचं कारण? पैसा, माझा पैसा. मुग्धा माझी एकुलती एक मुलगी होती आणि माझ्यानंतर सगळा पैसा तिचाच होणार होता. तसं मृत्यूपत्रही केलं होतं मी. हे सगळ्याला ठाऊक होतं. म्हणून ह्यानं तिला फसवलं आणि तिच्याशी लग्न केलं. आणि तुम्ही त्या मृत्यूपत्र रद्द करायचं ठरवलं म्हणून यानं मुग्धाबाईंचा खून केला, बरोबर? हो. पण मुग्धाबाईंचा खून करून त्यांना पैसा कसा मिळणार होता असा त्यांचा प्रश्न आहे. खून त्यांनी केला आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय, अजब आहे सगळं. तसं काय की उद्या तुमच्या शब्दावरती विसंबून आम्ही जर कोर्टामध्ये गेलो ना तर तिकडे आमची काय संभावना होईल याचं तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय. तेव्हा भक्कम पुरावा असल्याशिवाय काहीच बोललो का? कळलं? आणखी पुरावे काय हवेत तुम्हाला? माणसाला हवं ते साध्य झालं नाही की तो अविचाराने वाटेल ते कृत्य करतो हे सत्य आहे. म्हणजे मिस्टर साने यांनी हे कृत्य अविचाराने केलं असं तुम्हाला म्हणायचं, बरोबर? हो. आता तुम्ही म्हणताय म्हणून तुम्हाला मला काही प्रश्न विचारणं आवश्यक वाटतंय. मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित नाही. उत्तर द्यावी लागतील. मिस्टर साने यांनी पाठवलेलं पत्र तुम्हाला मिळालं? कोणतं पत्र? त्याने तुम्हाला पाठवलेलं? मला कुठलंही पत्र मिळालेलं नाही. हा नसेल मिळालं कदाचित, कारण ते पत्र त्यांनी तुम्हाला नागपूरच्या पत्त्यावरती पाठवलं होतं असं. पण त्याची एक कॉपी माझ्याजवळ आहे. काय ते पत्र? काय नाही, ज्या विलच्या आधारावर तुम्ही बोलतात ते विल रद्द करण्याची पूर्णपणे परवानगी त्याने तुम्हाला या पत्रामधून दिली आहे. इतकंच नाही तर पैशाविना तुमच्या सदिच्छा त्यांना लाभाव्यात म्हणून त्यांनी तुम्हाला भेटायची सुद्धा तयारी दाखवली. तुम्हाला भेटायला बोलवलं त्यांनी. मी इथे येणार नाही हे त्यांना पक्क ठाऊक होतं. हो ना, म्हणूनच त्यांनी आपणून तुम्हाला भेटण्याची तयारी दर्शवली होती. बघा ना, वाचा ना पत्र, वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. काय वाटलं? नाही, मला एकच कळत नाहीये की मला लिहून पोस्टात टाकलेलं हे पत्र ह्या पोतडीतून बाहेर आलंच कसं? नाही, ते आम्ही मिळवलं. म्हणजे कुठून? नाही म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय मी सांगितलीच पाहिजे असं नाही, पण ठीक आहे, तुम्हाला एवढं वाटतं तर क्युरिओसिटी म्हणून तुम्हाला सांगतो. त्या घराची आम्ही झडती घेतली तेव्हा आम्हाला ते टेबलवर एक रायटिंग पॅड सापडलं. त्याच्या वरच्याच पानावरती एका नुकत्याच दिलेल्या पत्राचे ठसे उमटले होते की आम्ही घेतले आणि त्याच्या आधारे पत्र तयार केलं. सगळी बनवाबनवी आहे. आपण निरपराध आहोत सिद्ध करण्यासाठी विचारपूर्वक त्यांनी तयार केलेला पुरावा आहे हा. कमाल आहे, आत्ताच तुम्ही मला म्हणालात की त्यांनी अविचाराने कृत्य केलं, आता म्हणता तुम्ही विचारपूर्वक त्याने केलेला पुरावा आहे, काही विसंगत नाही वाटत. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या कुठल्याही तर्कटाला उत्तर देऊ शकत नाही. जातो मी. थांबा थांबा थांबा, निघालत गोड, अजून तुमच्याकडून बरीच माहिती मला गोळा करायची. मतलब? मतलब हाच की या गुन्ह्याचा तपास लावणं. मिस्टर आपटे, तुम्ही आताच म्हणालात की मिस्टर सानेने पैशासाठी तुमच्या मुलीचा खून केला, बरोबर? हो. आणि अजूनही मी तेच म्हणतो. थोडक्यात, तुमचा मिस्टर सानेंवरती राग आहे. हो. म्हणूनच मिस्टर साने यांना खुनाच्या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी तुम्हीच हा खून केला असं मी म्हटलं तर. म्हणजे हा खून मी केला असं तुम्हाला म्हणायचं? असं असं मी म्हणत नाहीये, पण मिस्टर सानेने या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी तुम्ही जो फाजील उत्साह दाखवतात ना, त्याने काही प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच हा खून कोणी केला, का केला, कसा केला या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही ना, तोपर्यंत आपण इथून जाऊ नये तशी माझी आपल्याला विनंती. आणि तुमची विनंती मी मानली नाही तर? तर आपल्याला इथं थांबून ठेवावं अशी मला माझ्या कॉन्स्टेबलला विनंती करावी लागेल. तो प्लीज बस बस. सारे साहेब, जरा पाणी मागवतो का? रत्ना, पाणी आण. साहेब. अहो साहेब. हा कोण? हा आमच्या मालकांचा नोकर राघव. अरे काय झालं? नाही साहेबांनी जरा विचारच होतो. अरे मग विचार ना, विचार ना. आम्ही काय बोलायला बंदी केलेली नाही कोणाला. रत्ना, ते आपल्या टपालच्या पिटीला ताळा तुम्ही लावला? मी कशाला लावणार? ते पण बरोबर, जर तुम्ही कशाला लावाल म्हणा, मग कुणी लावलं बरं त्याला? काय 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 झालं इकडे? नाही काय माहितीये का साहेब, ते आमची व्हरांड्यामध्ये बाहेर टपालची पिटी आहे ना बघा, तिला कोणी ताळा लावला? अहो तिच्या जन्मापासून आजवर तर कधी ताळा लावला नव्हता.
बघितलं म्हणून जरा वाटलं की टाळं कोणी लावलं. मालकाने लावलं असेल तुझ्या आणि काय. इतक्या वर्षात नाही लावलं तर आता काय लावणार मालक. विचारून तर बघ ना. तेच तर वांदा आहेत ना. कापडे करून छान मालक बाहेर गेले. ठीक आहे ना आलं विचारतो ना. पण तुझं काही महत्वाचं पत्र यायचं होतं का. नाही साहेब तसं काय माहितीये टपालाची वेळ झाली म्हणजे मी रोज तिथं जाऊन बघतो कोणाचा टपाल आलाय का. तसं आज गेलो बघतो तर काला पेटीला म्हणून म्हटलं आपलं जरा अप्रूप वाटलं दुसरं काय नाही. उद्या आल्यावरती विचार. ते काय मालक येणार केव्हा तुला टाळ खोलणार केव्हा मी विचार नाही करतवरती सहमती पत्र कुजतच राहायची पेटी. हजर. हा सर. या माणसावरती लक्ष ठेव. हा सर. आणि बाहेर वरांड्यामध्ये कुठे टपाल पेटी असेल ना तिथे शोधून ठेवा आणि त्याच्यावरती त्या टाळ्यावरती वगैरे काही ठसे सापडले तर त्याची घेण्याची व्यवस्था करा. बरं पोस्टमन येऊन गेलं का. नाही साहेब अजूनपर्यंत आलं नाही पोस्टमन. ठीक आहे समजा आला तर त्याला त्या टपाल पेटीमध्ये काही पत्र वगैरे टाकायला देऊ नको. कुठलं पत्र आलं तर ताब्यामध्ये घ्या. हो सर. आपटे साहेब असल्या प्रकरणामध्ये एखाद्या बारीक सारीक गोष्टीला किती अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते तुम्हाला कल्पना असेलच नाही का. म्हणजे काय की गुन्हेगार एखादा गुन्हा करून जातो आणि मग एखादा तरी पुरावा मागे ठेवून जातो नाही काय. तुम्ही काय अस्वस्थ त्या टपालपेटीला तुम्ही नाही ना टाळं लावलं. मला काय करायचं टाळं. अरे अरे सिगरेट नाही नको. काय आपटे साहेब कंटाळत असेल. नाही नाही चालू दे. नाही ना तुम्हाला कंटाळा असेल तर तुम्ही बाहेर बागेमध्ये जाऊन आपले पाय मोकळे करू शकता. का मी इथे बसलो तर काय हरकत आहे का. नाही माझी काहीच हरकत नाही प्लीज. ठीक आहे मी बाहेर बागेत जाऊन बसतो. थँक्यू. साहेब 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 तरी काय झालं. जे पोस्टमॅन आला होता त्याने पत्र दिलं आहे. पण टपाल पेटी पाहिले फुलपाचे ठसे घेतले होते ते घेऊन मी प्रिंटला पाठवून दिले. ठीक आहे तुझा सौ मुग्धा साने जान्हवी स्मृती स्टेशन पिछाडी कल्याण. तुमच्या बायकोचं पत्र कोणी पाठवलं असेल त्याच्यावरचं हस्ताक्षर बघू दिलं तर सांगू तरी शकतो. बघा हे मुग्धाचं अक्षर. बरं सांगते. हो हे हस्ताक्षर तुमच्या मिसेस. हो मला वाटतं मिस्टर साने आमचे सगळे कयास चुकीचे ठरणार आणि या प्रकरणाचा पुन्हा नव्यानं तपास सुरू करावा लागला. म्हणजे तुमच्या पत्नीने आत्महत्याच केली असावी आणि आत्महत्येची कारण या पत्रामध्ये त्याने लिहून पाठवली असत. अहो कसं शक्य. जर तिला असंच करायचं असतं तर हे पत्र माझ्या नावाने पाठवलं असतं. फार फार तर माझ्या सासऱ्यांच्या अण्णा आपटेंच्या नावाने पाठवलं असतं. नाहीतर तुमच्याही नावाने पाठवलं असतं. फार हुशार होते. मला नाही कळत. तर बघा मिस्टर साने मिसेस साने ना आपण आत्महत्या करू शकू अशी खात्री नसावी आणि म्हणूनच त्याने हे पत्र स्वतःच स्वतःला लिहिलेलं असावं. हेतू हा की समजा आपल्याला आत्महत्या जमलीच तर कोणाला जरी पत्र मिळालं तरी आत्महत्येची कारण स्पष्ट होतील. पण समजा आत्महत्या जमली नाहीच तर हे पत्र आपणच आपल्याला लिहिलं असल्यामुळे आपल्याच हातात पडेल आणि मग होणारा बघरा टळेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं. ते पत्र फोडा असं दिलं. मला वाटतं तुम्ही ते पत्र फोडावं आणि काय तो सोक्षमोक्ष लावा. साने हे पत्र कालच पुस्तकात टाकले दिसते. बघा ना याच्यावरती कालच्या तारखेचा शिक्का आहे. आणि तुमच्या पत्नीचा मृत्यू काल 10:40 वाजता झाला. मला वाटतं त्याच सुमाराला स्टेशनमध्ये मेल उभी होती. म्हणजे तुमच्या पत्नीने हे पत्र नक्कीच पुस्तकात टाकलं नसावं. तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही कुठे. मी मुग्धाजवळ. आणि तुमचे घर मालक ते इथेच होते. म्हणजे त्यांनीच राघवला पाठवलं ना डॉक्टरांना. अच्छा म्हणजे राघव सुद्धा त्यावेळेस इकडे नव्हता. रत्न कुठे.
रत्ना कुठे होती मिस्टर साने? रत्ना रत्ना पत्र टाकायला गेली. हे पत्र? नाही हे नाही, मी अण्णांना लिहिलेलं पत्र टाकायला गेलो. रत्ना रत्ना काय सर? काल बाईंचा मृत्यू झाला तेवढेच तू कुठे होतीस? मी मेलला पत्र टाकायला गेले होते साहेब. कुठलं पत्र? बाईसाहेबांनी लिहिलेलं. हे पत्र? हो साहेब, हेच ते पत्र होतं. अगं हे कसं असणार ते पत्र? अहो असं काय करते साहेब, तुम्हीच नाही का बाईनं पत्र लिहायला सांगितलं? त्यानंतर राघव पाकीट आणायला गेला होता साहेब. हेच ते पत्र होतं. साने ही म्हणते ते खरं? काल मुग्धाबाईने राघवला पोस्टमध्ये पाकीट आणायला पाठवलं. मीच पाठवलं होतं राघवला पोस्टात. नाही खरं सांगू का साहेब? खरं 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 थोडं सांगा आणि शांतपणाने सांगा. काल ठरल्याप्रमाणे मी अण्णांना पत्र लिहिलं. मला खात्री होती त्याचं उत्तरही ते पाठवणार नाही, कारण ते आम्हाला म्हणून गेले होते की आम्ही तुझ्यासाठी फुटकी कवडीसुद्धा खर्च करणार नाही. म्हणून त्या पत्रासोबत एक एनवलप पाठवायचं ठरलं. म्हणून राघवला पोस्टात पाठवलं. कळलं? नाही कळलं. मिस्टर साने, काल आम्ही तुमच्या घराची झडती घेतली तेव्हा त्या झडतीमध्ये आम्हाला काही पोस्टाची रिकामी पाकिटं आणि स्टॅम्पसुद्धा सापडली. आणि एवढं असून सुद्धा मग तुम्ही राघवला पोस्टामध्ये पाकिट आणायला पाठवलं. ही सगळी पाकिटं गुलाबी रंगाची. मग अण्णांना गुलाबी रंगाचा वावडा आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. हवालदार साहेब हे बघ, बाहेर ते गृहस्थ बसतात ना. हा सर. त्यांना जरा आतमध्ये पाठव. हा सर पाठव. काय सर? साठे यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला गुलाबी रंगाचा वावडा आहे म्हणून. कुठलंही सोयर पाळत नाही तर रंगाचं वावडं मला कशाला सर? बघा माझ्याकडे कित्येक रंगाची कागदपत्र सुद्धा. चला म्हणजे प्रश्नच मिटला. थँक्यू मिस्टर आपटे, आपण जाऊ शकता. थँक्यू. हा एक मिनिट एक मिनिट, पण जाण्यापूर्वी तुमचा पत्ता ठाव ठिकाणा आमच्या कॉन्स्टेबलकडे देऊन जा. ओके. सो मिस्टर साने, अहो मला खरंच खरं खोटं काय माहीत नाही, मला कोणीतरी सांगितलं की यांना गुलाबी रंगाचा वावड आहे. कोणीतरी म्हणजे कोणी? आमच्या आमच्या बंगल्याचे मालक मुकुंद प्रधान. मुकुंद प्रधान? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. थांब थांब मी घेतो. हॅलो, कोण बोलते? कोण हवंय? साने धने साने वगैरे कोण इकडे राहत नाहीत. हा मी डॉक्टर आठवले बोलतोय. तुम्ही कोण? माझा फोन कट का केला? कारण समोरचा माणूस आपलं नाव ठाव ठिकाणा काही सांगायला तयार नव्हतं म्हणून. रत्ना रत्ना काय साहेब? तिकडे हे बघ, आता इथे एक फोन येईल, तू घ्यायचंयस. मी? हो तू घ्यायचंयस. आणि समोरचा माणूस काय बोलतो ते मला ऐकायचं आहे, म्हणून त्याला सांगायचं ऐकू येत नाही नीट, तर जरा मोठ्याने बोला. त्याला त्याचं नाव तो कुठनं बोलतोय सगळं विचारून घ्यायचं. हां, आणि त्यांनी समजा विचारलं की सानेसाहेब कुठे आहे तर सांगायचं सानेसाहेबांना पोलिसांनी पकडून दिलं म्हणून. कळलं? बरं साहेब. हां सांगितलं तेवढं लक्षात ठेव. आणि कोण आलाच नाही तर? हॅलो, आज जरा आमचा फोन बिघडलाय, थोडं मोठ्याने बोला. हां कोण बोलतंय? नाही आमचे साहेब नाही आहेत, त्यांना पोलीस पकडून घेऊन गेलेत. राघव माळी ना, तो पण साहेबांबरोबर गेलाय. कोण बोलतंय? प्रधान साहेब. हा नाही राघव सहजच गेलाय. हो हो तुम्हाला एडनला जायचंय? बरं मी सांगते त्याला तयारी करून ठेवायला. हा बरं बरं.
ठीक आहे तो आजा. मिस्टर साने, तुम्ही एक तर्कशुद्ध पण विसंगत असे कथा रचली आहात आणि या कथेमध्ये या पत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. मग साहेब, ते पत्र फोडा आणि काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. पत्र फोडलं जाईलच, पण ती इथं नाही, पोलीस स्टेशनवर. म्हणजे? मिस्टर साने, तुमच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपावर मी तुम्हाला एक संशयित म्हणून अटक करतोय. साहेबांना घेऊन चला. हो पण साहेब, तुम्ही माझं ऐकून तर प्लीज. प्लीज पडद्याला नीट घेऊन चला. सर, रत्ना, रत्ना, हे बघ, मी तुला अटक वगैरे काही करत नाहीये, पण लक्षात ठेव, तू या घरातून कुठेही जाता कामा नये आणि कोणाला इथून फोन करायचा नाही आणि कोणाचा फोन घ्यायचा नाही, कळलं? साहेब, दार जाऊन थांब. हॅलो, कार एअरपोर्ट. हा, मी सी आर डी इन्स्पेक्टर वर्दे बोलतोय. हे बघा, तिकडे मिस्टर मुकुंद प्रधान नावाचे ग्रस्त एडनला जाण्यासाठी पॅसेज बुक करण्याकरता तिकडे येतील. हा, त्यांना पॅसेज बुक करू द्या. वर्णन 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 घ्या. उंची 5'9", रंग गोरा, डोळे पिंगट आणि पायी फोडतात ते. लक्षात ठेवा आणि बघा, त्यांना पॅसेज मिळेल अशी व्यवस्था करा. एका महत्त्वाच्या केसमध्ये मला तो माणूस हवा आहे. वॉन, येस, तेव्हा पाठलाग करा. पळून जात असेल तर, कळलं? अटक करा, पण तो माणूस सुटता कामा नये. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कोण? मी धारक वकील अरविंद सारे आहेत का? नाही साहेब, घरात नाही आहेत. आपणच रत्नाबाई का? हो ना, आपणच रत्नाबाई ना, वाटलंच नाही. तुमच्याविषयी अरविंद सानांकडून खूप ऐकलंय. त्याच काय रत्नाबाई, तुमचे ते अरविंद साने आहेत ना मालक, त्यांचा मी मामा नगरहून आलोय. बर, नाही पण साहेब घरात नाही आहेत. तर नाही, मला कल्पना आहे ना त्याची. मी म्हणालो ना, मला कल्पना आहे त्याची. त्याच काय, मी त्याच्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, त्याला भेटलो, पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आणि तिथून तडक इकडे निघालो. म्हटलं सामान सुमान इथं ठेवावं आणि पुढच्या उद्योगाला लागावं. बरोबर, सामान ठेवायचं का? आण आतमध्ये. हो हो, आणतो आणतो. भावे, ओ भावे. हो सर. हे बघा, असं करा, हे पैसे घ्या, त्या टॅक्सीवाल्याला द्या, हे सगळं सामान सुमान उतरवून घ्या. हा, या तुम्ही. हा, आणि जरा हे बघा, सामान सगळं जरा व्यवस्थित उतरवा. समजलं? हो, समजलं ना. या 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 तुम्ही, या. रत्नाबाई, थोडं पाणी आणता का? पाणी आणते. हा, पाणी. असू दे असू दे, इतकी काय घाई होती. हे घ्या रत्नाबाई, आपण या घरातच राहिला असता का? नाही साहेब, मी ठाकूरलीला राहिला असते. ठाकूरलीला असता? असं असं असं, एवढ्या लांब? अरे बाप रे. ओ साहेब. काय रे, काय आणलं? आपण कोण साहेब? का रे बाबा, काका. अहो का मग काय विचारताय? ह्या बंगल्यात येणार जाणारे जाऊ प्रत्येकावर लक्ष ठेवून याच्या ड्युटीवर आहे मी इथं. असं काय? मग चांगलंय, चांगलंय, चांगलंय. साहेब, आपलं नाव काय हो? माझं नाव, मग माझं नाव जनार्दन वासुदेव धारप. कोण? धारप. धारप, या घराचे जे मालक आहेत ना, अरविंद साने, त्यांचा मी मामा. हो का? नगरून आलोय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे इथं राहण्यासाठी आलाय म्हणा की तुम्ही? हो ना, राहायला. तुम्हाला इथं अजिबात राहता येणार नाही.
का रे बाबा का? अहो ह्या घरात येण्याचा कोणाला हुकूमच नाही तर. असं काय तुमच्याकडे लेखी आहे का? आहे लेखी तसं नाही साहेब, पण काय पण 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 करताय हवालदार. हो हवालदार, मी कायद्यानं वकील आहे. वकील कोण आहे? वकील. हा गेली कित्येक वर्ष मी फौजदारकी चालवतोय तेव्हा कायदा म्हणाल काय कायदा म्हणाल तर तो तुमच्या साहेबांपेक्षा आणि तुमच्यापेक्षा मी जास्त चांगला जाणतो. बघा साहेब, उगाच आपल्यामध्ये वाद नको. तुम्ही आमच्या साहेबांना भेटा आणि हुकुमाना बिंदास धावा. मग काय हुकुम आणा? हुकुम आणा काय? हुकुम हुकुम काय आणा? काय हुकुम काय आणा? हे बघा, हुकुम वरिष्ठ कनिष्ठांना देतात. तुमचे साहेब काय माझे वरिष्ठ नाहीत आणि मी काय त्यांचा कनिष्ठ नाही. तेव्हा जो काय हुकूम आणायचा असेल ना तो तुम्हालाच आणावा लागेल. मला आणावं लागेल? हा समजलं समजलं. छाच्या साहेब, छाच्या, मला इथून जाता येणार नाही. नाही जाता येणार म्हणजे हुकूम आणण्यासाठी जाता यायचं. तुम्हाला काय आहे काय? हे काय आहे ना? ते अर्धवट आहे, ते जरा वापरा, तिकडे टाका. हा फोन आहे ना तिथे. फोन लावा म्हणता? कोण? फोन लावा लावा. समजलं समजलं. नशीब लवकर समजलं. त्याच काय असत हवालदार, सगळ्या गोष्टी असतात सोप्या साध्या, पण तुमच्यासारखी माणसं ते उगाच अवघड करून टाकतात. नाही का हो? काय भावे, किती किती उशिरा. साहेब टॅक्सीवाल्याकडे पैसे सुटले होते. अच्छा अच्छा अच्छा. बरं बाबा, तू काय मोजतोय? झालं का? झालं तुझं काय? एंगेज एंगेज लागतोय. कोण? फोन की तुमच्या साहेब? फोन हो. अच्छा एंगेज. काय झालं? बघा बघा हे धरा पुढे. साहेब तुमचं हे सामान बंगल्याच्या बाहेर लावू द्या ना. का का का? अहो साहेबांना विचारून मी हुकूम घेतोय ना. अहो जे काय विचारायचं ते विचारा ना. हे बघा हवालदार, हे राज्य कायद्याचं आहे, दंडुक्याचं नाही. समजलं का? समजलं 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 साहेब. समजलं ना? समजलं समजलं ना? इकडे इकडे. काय म्हणता? धरा. आता अशी समजलं वय? मामा साहेबांना एवढा त्रास का दिलात? जाऊ द्या रत्नाबाई, तो त्यांचा धर्म आणि त्यांचा धंदा आहे. साहेब बघा ना, आता मला या सकाळपासून या बंगल्यामध्ये उगाच अडकवून ठेवलंय. तुम्हाला अडकवून ठेवलंय? नाही तर काय, विचारा त्यांना. काय हो काय हवालदार, काय हे? अहो साहेबांचा तसा हुकूमच होता ना. साहेबांचा तसा हुकूमच होता ना. आता हे काय करताय? पुसतोय फोन. विचारताय ना कानाखाली आवाज काढेन. नाही तुम्ही करा. हो साहेब, जरा त्यांना सांगून बघा की मला सकाळपासून या बंगल्यामध्ये अडकवून ठेवलंय. सकाळचं तर ठीक आहे हो, रात्रीच काय? माझं एक 10 महिन्याचं लहान मूल एकटंच आहे हो घरी. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. तणांग तणांग, मी बाबूराव बोलतोय. कानाखाली आवाज काढला वाटतो. साहेबाचा प्रेम आहे ना माझ्यावर. हॅलो नमस्कार साहेब, मी हवालदार बाबूराव बोलतोय साहेब. हो हो साहेब, पण नाही ना नाही साहेब, तसा काही विशेष नाही साहेब. पण साहेब ह्या बंगल्यामध्ये कोण धारप नावाचे वकील आले आहेत, मी त्यांना सांगितलं साहेब इथं राहण्याचा हुकूम नाही म्हणून. पडेल पडेल. पण ते ऐकतच नाही साहेब. हो हो हो, काय म्हणताय? राहू दे म्हणताय तुम्ही? हो पण साहेब तुम्हीच तर म्हणाला होता ना कुणाला ठेवायचं नाही म्हणून. ठेवू नका साहेब, ठेवू नका. अहो वकील साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे ना. हो 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 हो, देतो साहेब त्यांना, बोला तुम्ही. हो सांगा. पुरे 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 पुरे. हॅलो हॅलो इन्स्पेक्टर वर्दे. ओ मी धारप वकील बोलतोय, समजलं ना? नाही नाही हो हो नाही. थँक्यू थँक्यू, तुम्ही मला इथं राहायची परवानगी दिली त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. हो नाही पण आमच्या अरविंद सानांची एक मोलकरीण आहे. हो रत्ना रत्ना, नाही तिच्या संबंधीच बोलतोय. नाही तिला म्हणे तुम्ही घरी जायची बंदी घातलेत, तिच्या घरी जायची बंदी घातलेत. हां नाही नाही, तिच्यावर नजर वगैरे ठेवा हो, जे काय करायचं ते करा, कायद्यानं काय ती करा. पण मी काय म्हणतो, या सगळ्या गोष्टीला काही कायदा काही कलम काही सारासार विचार आहे की नाही? नाही नाही, आता त्या बिचाऱ्यानं रात्री घरी जायचं किंवा नाही ते कळायला नको का तिला? ओ तिचं घरी एक मूल आहे 10 महिन्याचं. हो नाही नाही, तिला मला काय म्हणायचं आहे, तिला जर घरी पाठवायचं नसेल तर त्या मुलाला इकडे आणा ना. हो नाही नाही नाही, छे 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 छे, नाही नाही, अशी मुलाची आणि आईची ताटातूट करता येणार नाही कायद्यानं. हो हो हो. काय 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 म्हणताय काय?
गंडीवस गंडीवस अहो का कधी आज नाही मुग्धाचा कोणी पुराव्यासकट सापडला. अरे वा 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 ओ मग तुम्ही आमच्या अरविंदला उगाच सकाळपासून छळलत नाही का हा. नाही असू दे असू दे बरं हिला हिच्या संबंधी काय म्हणताय हा. तिला एक तासानं घरी जाण्याची परवानगी देत आहे बरं. वा 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 थँक्यू थँक्यू ओके सर बाय. आश्चर्य काय झालं. मुग्धाचा खुनी सापडलाय पुराव्या सकट. साहेब आणि हे बघा साहेब येत आहेत साहेबांना पोलीस घेऊन येत आहेत आणि तुम्हालाही घरी जायची परवानगी दिली आहे पण एक तासानंतर. देवच पावला म्हणायचा. आता तुम्ही मला पावा ना. नाही म्हणजे मला एक कप झणझणीत गरम गरम चहा घेऊन या. एक काय दोन कप आणते आत्ताच आणते. तशी काही घाई नाहीये जरा सावकाश आणलं तरी चालेल. अरे मी काय म्हणतो अरे तू उतरणारा माणूस टॅक्सीतून उतरणारा माणूस टॅक्सी नंबर आणि टपाल पेटीपर्यंतचा सगळा भाग व्यवस्थित शूट करायचा. हो लक्ष हो तू जागा माझं लक्षात असं. हो हो नक्की 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 हा हा निघा. लवकर आणला आता. वा 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 अरे वा छान आहे चहा छान आहे. रत्नाबाई खुन्याचा पुरावा सापडलाय पुढे तो कोण माणूस आहे त्याला शिक्षा करायची की नाही त्याच्यावर खटला भरायचा की नाही हे सगळं पोलीस काय करायचंय ते करतील. पण रत्नाबाई खून तुम्ही म्हणजे मला काय म्हणायचंय खून झाला तेव्हा तुम्ही तुम्ही इथंच होता ना. होय साहेब मी इथेच तर होते. होता ना मग हे रामायण घडलं कसं. देवालाच ठाऊ कसं घडलं ते. आश्चर्य आश्चर्य साहेब मरण्यापूर्वी 2 मिनिटं बाई माझ्याशी बोलल्या. त्यानंतर मी गेले होते स्टेशनवर पत्र टाकायला. पत्र टाकून आले आणि बघते तर काय खेळ खल्लास. राघव राघव तुम्ही का राघव कुठे आणि कोण. हे धारप वकील साहेबांचे मामा. नमस्कार 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 नमस्कार. आपण मी मुकुंद प्रधान या बंगल्याचा मालक मी. अच्छा अच्छा आपल्याविषयी खूप ऐकलंय अरविंद सानांकडून. आपण उभे का बसा ना बसा. नाही नाही मी जरा घाईत आहे मला ताबडतोब भेटायला निघायचं. राघव कुठे गेला मला कळत नाही. साहेब राघवला पोलीस पकडून घेऊन गेलेत. पोलीस पकडून कधी. सकाळीच आमच्या साहेबांना घेऊन गेले तेव्हाच. पण तू बोलली का नाहीस मला. ते कसं शक्य आहे साहेब. हो आय सी. नाही पण आता तशी परिस्थिती नाही. वी आर ऑल आउट ऑफ पिक्चर नाऊ. नाही म्हणजे त्याचं काय मुग्धाचा कुणी सापडलाय. नाही पोलिसांचा असा आता फोन होता. पोलीस त्या अरविंदला घेऊन इकडेच यायला निघालेत. आला होता ना रत्ना आता फोन आला होता ना. राघवनी ब्लॉकच्या गेले ठेवलेत. नाही साहेब. त्या गाढवाला एवढी अक्कल नको ब्लॉकच्या गेले ठेवायला कोण त्यांनी. माझं काही टपाल आलंय. तिला तरी काय माहित. ओ सकाळपासून ती पोलिसांच्या नजर कैदेत आहे. नाही म्हणजे तुमचं काय महत्वाचं पत्र येणार होतं का. म्हटलं तर महत्वाचं आहे म्हटलं तर नाही सुद्धा. काय एडनला जाण्यापूर्वी म्हटलं टपाल बघून मग जावं. अच्छा अच्छा आणि ते तुम्ही बघितलं असतं तर तुमच्या घराच्या किल्ल्या त्याही त्या राघवकडेच आहेत नाही का. नाही पण पोस्टमन टपाल टपाल पेटीत टाकतो. अच्छा अच्छा टपाल पेटीत टाकतो पण त्या टपाल पेटीच्या कुलपाच्या किल्ल्याही त्याच्याकडेच असणार नाही का. डोंट वरी का ते किल्ले माझ्याकडे आहेत. नाही मी मी जरा घाईत आहे मी जरा काही टपाल आले का. अच्छा
हॅलो हॅलो मी धारक बोलतोय. हे बघा वर्धे साहेब, आपण रचलेला सापळा यशस्वी झालाय. नाही नाही नाही, तो माणूस इथं आलाय, टॅक्सीतून उतरलाय, ते सगळं शूट केलंय. तुम्ही या, समजलं? या या या. अरविंदला सांगा मला घाई होती म्हणून मी निघालो म्हणा. तुम्हाला तसं जाता येणार नाही. नाही म्हणजे आता अरविंद आला तर त्याला काय मी सांगू, तो उगाच माझ्यावर रागवेल ना. गाडी सुद्धा आली तर अरविंद आला असेल, मी त्याला पाठवून देतो. उगाच तो खाली गप्पा मारत बसायचा, नाही का? येतो मी, बाय. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग राधर. आय एम सॉरी, गुड इव्हनिंग. अरविंद नाही आला बरोबर तुमच्या? ते कसं येतील? अहो, मुग्धाबाईंच्या खुनाच्या संशयावरून आम्ही त्यांना अटक केली ना. पण त्यांच्या मामांनी मला सांगितलं की. कोण मामा? कोण? आत्ता जे बाहेर गेले ते. ते नाही नाही, ते त्यांचे मामा नाहीत, ते आमचे सब इन्स्पेक्टर होते. हो, आय सी. एनिवे, पण मला वाटलं तुम्हाला अरविंद भेटायचं ना. मी ठीक आहे, त्यांना इकडे मागून. नाही 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 नाही, प्लीज, तसं भेटण्यासारखं काही महत्त्वाचं नाही. काय मला एडनला जायचं, ताबडतोब निघायला हवं. आय नो आय नो आय नो, मला माहिती ना ते. तुमचं पॅसेजसुद्धा बुक झालेलं आहे, पहाटे 3:43 बी मला, राईट? हे सगळं तुम्हाला कसं ठाऊक? कारण मीच तर पॅसेज बुक केलं होतं ना. का? कारण तुम्हाला पॅसेज मिळालं की निदान सामान घेण्याकरता म्हणून तुम्ही इकडे परत याल. तुमचं स्टेटमेंट घ्यायचं ना मला. माझं स्टेट नाही, म्हणजे फार वेळ घेणार नाही तुमचा. मी 2-4 प्रश्न तेवढे विचारले. तोपर्यंत मला वाटते मिस्टर साने सुद्धा इकडे येतील. हॅलो. तुम्हाला फोनवर मिस्टर प्रधान, मला वाटतं तुम्ही पाईपमध्ये तंबाखूची कागदाचा कप्पा भरले. जन्माला आलं तू जळण्यासाठीच आलाय. नाही नाही, पण काही कागद विषारी असतात. हसताय? हसू ना, तर काय करू. अहो, धगधगत्या आगीमध्ये विष काय, विष राहत नाही, अमृत अमृत राहत नाही. अरविंद येणार आहेत ना? नाही, मला वाटतं फोन लागत नाही बहुतेक. मला वाटतं आपल्यालाच तिकडे जावं लागेल. नाही, आता मला येता येणं शक्य नाही, कारण मला एडनला जायचं आणि त्या घाईकडे पडत आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही एडनला जायची घाई करता? मला इथला कंटाळा आला इन्स्पेक्टर. पण सकाळपर्यंत तुमचं काही एडनला जायचं ठरलं नव्हतं. ठरवणारं कोण? मी एकटाच, मी ठरवलं निघालो. अच्छा, एनिवे तुम्ही स्टेटमेंट घेता ना माझं? हां. नाही म्हणजे तसे काय तुम्हाला मोजकेच प्रश्न विचारणार आहे मी. जस्ट गो अहेड. प्रधान साहेब, हा बंगला तुमचाच ना? केव्हा विकत घेतला? 10-12 वर्ष झाली असते. हा बंगला विकत घेतल्यापासून तुम्ही या बंगल्यामध्ये कधी भाडे करू ठेवला नव्हता ना? नाही का? बंगला घेतला म्हणून भाडे करू ठेवलाच पाहिजे असं काही बंधन आहे? मग आताच का ठेवलं? भाडे करू ठेवू नाही असंही कुठं बंधन आहे? मग मिस्टर साने नसता दिलं? याच्या गाडीत दाता, यांची जिथं गाठ पडते तिथं दान पडते. त्यांची गरज, माझी इच्छा, तो देऊन टाक. तुमची आणि आपट्यांची खरंच ओळख आहे? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं मतलब असं आहे की मी त्यांना ओळख दाखवतोय, पण ते ओळख दाखवायला तयार नाही आहे म्हणून म्हटलं. अच्छा 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 अच्छा. म्हणूनच मुग्धाबैया मिस्टर आपट्यांची कन्या असल्यामुळे तुम्ही त्यांना इथे राहायला जागा दिली. असं काही नाही आहे, मुंबई शहरामध्ये माझे बरेच ओळखीचे लोक आहेत, म्हणून प्रत्येकाला थोडी घर भाड्याने देणार आहे. मला वाटतं हे जागेचं ठरवायला, व्यवहाराचं भाड्याचं वगैरे ठरवायला मुग्धाबाई स्वतः तिकडे आल्या होत्या. हो, आल्या होत्या, पण त्यांच्याबरोबर साने होते. प्रधान साहेब, मुग्धाबाईंचा मृत्यू काल इथे घडला याची तुम्हाला कल्पना असेलच. ही न्यूज मीच तुम्हाला सांगितली ना. आणि तो मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असं म्हणतात? नाही, ही न्यूज तुमच्याकडून मला ऐकायला मिळते. तुम्हाला काय वाटतं विषप्रयोग कोणी केला? अहो, तुम्ही शोध घेताय ना. नाही, पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? माझं वाक म्हणणं, मी सुद्धा म्हणेन मी खून केलाय. म्हणण्यामुळे काय होतं?
पुरावा तो पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. पुरावा शोधावा लागतो तो का खिशामध्ये थोडा सापडतो. यस, तुमच्या खिशात काय? माझ्या खिशात हात आहे. हातात काय? हातात पाकिट. पाकिट कोणाचं आहे? बिनधनी पाकिट. म्हणजे म्हणजे असं की मुग्धा सानांचं नाव आहे याच्यावर आणि त्या बिचारे हयात नाहीये. हे पाकिट तुम्हाला कुठे मिळालं? कोर्स आमच्या टपाल पेटी. अरे, म्हणजे टपाल पेटी उघडी? मी सकाळी पाहिलं तर तिला कुलूप लावलं होतं. मीच लावलं होतं का? त्यामुळे टपाल पेटी माझी आहे म्हणून. पण आजपर्यंत तिला तुम्ही कधी कुलूप लावला नव्हतं काय इन्स्पेक्टर साहेब? असं बघा, आजपर्यंत या बंगल्यात साधी चोरी सुद्धा झाली. काल या बंगल्यात खून झाला. तेव्हा माझ्या प्रत्येक वस्तूचं रक्षण करणे माझं कर्तव्य समजतं. कमाल आहे. खर तर आमच्या दृष्टीने पत्र फार महत्वाचं आहे. म्हणजे मुग्धाबाईंच्या खुनाच्या प्रकरणामध्ये या पत्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं. अच्छा, म्हणजे हे पत्र तुम्हाला हवं असतं? ऑफकोर्स. आणि मी नाही दिलं तर तुमचा असा समज होईल की या खुनाशी माझा संबंध आहे म्हणून. ऑफकोर्स. घेऊ शकता. थँक्यू. मदन सर, ते पत्र फाडलं कोणी? फोडलं मी. मी फोडलं म्हणत नाही प्रधान साहेब, फाडलं कोणी विचारतोय. नाही, तुमचा प्रश्न समजला नाही. पत्र फोडणं वेगळं आणि पत्र फाडणं वेगळं. पत्र फोडणारा माणूस पत्र एका बाजूने असं छानपैकी फाडतो आणि मग ते उघडतो. पण हे पत्र मला वाटते तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं. तेव्हा हे पत्र फाडलं तुम्ही आणि फाडलेला त्या पत्राचा तो कपटा जाळलात तुम्ही. बरोबर. तुम्ही म्हणताय म्हणून मी हो म्हणावं अशी तुमची अपेक्षा काय? नाही, तसा पुरावा आहे म्हणून तुम्ही ते कबूल करावं अशी माझी इच्छा आहे. पुरावा? तुमचे शब्द आणि तुमची दृष्टी कायद्याला पुरेशी नाही आहे. अच्छा. भावे. यस सर. ते पाहिलं काय? कॅमेरा. कायद्याला मान्य असलेला पुरावा. प्रधान साहेब, तुम्ही जर काय केलं ना ते पाहिलं या डोळ्यांनी आणि तुम्ही जे काय बोललात ना ते ऐकलं या कानांनी, ते रेकॉर्ड झालं ते. तेव्हा मिस्टर प्रधान, हे पत्र फाडलं तुम्ही आणि फाडलेल्या त्या कागदाचा कपटा जाळलात तुम्ही. खरं मी म्हटलं सर एक गंमत म्हणून जाळला ना, तर एरवी कशाला जाळला? सांगू कशाला? कारण तुम्हाला माहिती होतं की त्या जाळलेल्या कपट्याला डिंकाबरोबर विष लावलं. या जर कागदाला विष लावला असता आणि तुमच्या समोर मी तो जाळला असता तुम्ही मला जाळून दिला असता. युअर राईट. कारण तुम्हाला माहित होतं त्या कपट्याला विष आहे म्हणून तुम्ही तो जाळलात. पण त्या कपट्याला विष नाही हे मला माहित होतं म्हणून मी करतो. म्हणजे या कागदाला विष नव्हतं? नव्हतं. तुम्ही जाळलात तो बनावट कागदाचा कपटा आणि अस्सल विष ठरलेला कागदाचा कपटा माझ्याकडे आहे. कपटा म्हणजे ते पाकिट इथे माझ्याकडे. हे पाकिट. मिस्टर प्रधान, तुम्ही माझ्या जाळ्यामध्ये पूर्णपणे फसलेला आहात. मुग्धा साने यांच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. आता त्यांचा खून तुम्ही का केला, कसा केला ते तुम्ही सांगणार आहात की? सांगतो सर, सगळं सत्य सांगतो. माझा जन्म एक चांगल्या कुळात झाला, पण दुर्दैवानं आज एक गुन्हेगार, एक अपराधी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. पण मी सत्य सांगतो, मला मुग्धाला मारायचं नव्हतं. मला मारायचं तुमच्या वडिलांना, अण्णा आपट्यांना. का? माझ्या काळजाची व्यथा आहे सर. तिची कथा म्हणजे जान्हवीची, अण्णा आपट्यांच्या बायकोची. तिच्यावर माझं मनापासून प्रेम होतं. कॉलेजमध्ये मी एकमेकावर मनापासून प्रेम केलं. पण त्याच काळात जान्हवीचे वडील कायद्याच्या कचाट्यात सापडले. त्यावेळ पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी होते अण्णा आपटे. त्यांनी वडिलांना गृहित धरून जान्हवीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जबरदस्तीने तिच्याबरोबर लग्न केलं. तोही घाव मी सहन केला. पण माझ्या मनामध्ये किंतू नको म्हणून मी स्पष्ट अण्णासाहेबांना या गोष्टीची कल्पना दिली आणि त्याच गोष्टीचं सूड उगवायचं त्यांनी ठरवलं.
तिचा आतोना छळ सुरू केला आणि त्या छळातच त्यांनी तिला जाळून मारली. हे दुःख विसरण्यासाठी मी भारत सोडून एडनला निघून गेलो. व्यवसायामध्ये मन रमवलं, पैसा कमावला आणि तिच्या आठवणीनं परत भारतात आले. तिच्या स्मृती प्रित्यर्थ हा बंगला मी बांधला. जान्हवी स्मृती. तीन चार महिन्यापूर्वी ही मुग्धा हे घर भाड्याने मागण्यासाठी माझ्याकडे आली. मी तिला बघून चक्रावलो. हुबेहूब जान्हवी सारखी ती दिसत होती. मग मला कळलं की ती जान्हवीचीच मुलगी. काल अण्णा आपटे इथं त्यांच्या विलची भानगड मला कळली. त्यावरून मला वाटलं की जान्हवी सारखा मुग्धाचा सुद्धा ती छळ करते आणि म्हणून मी अण्णा आपट्यांना संपवण्यासाठी म्हणून त्या पाकिटाला डिंकाबरोबर विष लावलं. पण त्याने का अण्णा आपट्याने एक वाईट खोड होती. पाकिटाला जीभ लावून ते पाकिट बंद करत असत. ही कल्पना तुम्हाला कुठे मासिकात असली सर. माझा डाव फसला. दुर्दैवाने ते पाकिट मुग्धाच्या हाती पडलं. पण खरं सांगतो सर, मला मुग्धाचा खून करायचा नव्हता. मला अण्णा आपट्यांनाच मारायचं होतं. आजही माझी ती इच्छा आहे. गुन्हेगार म्हणून स्वतःला कबूल करतो सर. मी गुन्हा केलाय, मी अपराधी आहे. हवालदार